झारखंड से कांग्रेस से खासदार धीरज साहू यांच्या घरावरती गेली 5 दिवस छापेमारी चालू असल्याने 351 कोटीची रोख रक्कम त्यांच्या घरामध्ये सापडलेली आहे। अरे हा काँग्रेसचा खासदार याचा दारूचा धंदा आणि या दारूच्या धंद्यातनं त्यांनी झारखंडच्या तळागाळातील गरीब लोकांचं शोषण करून ही 351 कोटी रुपयाची माया जमा केलेली आहे। हे पैसे सर्वसामान्य जनतेचे झारखंडच्या नागरिकांचे आणि त्याचबरोबर तिथले आदिवासी लोकांचे हे पैसे या काँग्रेसच्या एका खासदाराकडे एवढे 351 कोटी रुपये जर सापडत असतील तर देशातल्या इतर काँग्रेसच्या लोकांच्याकडे किती माया असेल याची काही गणती नाही। 5 दिवस झाले छापेमारी चालू आहे, अजूनही त्याच्यामध्ये दागिने सापडतायत, नोटा मोजायची मशीन तुटली परत आणावी लागली, छोटे टेम्पो भरून नोटा पेटीत नेल्या अशा काँग्रेसच्या खासदाराच्या बद्दल त्यांच्या आला कमान सोनिया गांधी मात्र गप्प आहे। अरे सोनिया जी आप तो बड़ी मेहरबान, अरे सोनिया जी आप तो बड़ी मेहरबान, धीरज साहू के घर में पैसों की खान। अरे देश को लूटना कांग्रेसियों का है काम, अरे देश को लूटना कांग्रेसियों का है काम, देशभक्त होना नहीं है आपका काम। 70 सालों से किया आपने देश को लहूलुहान, अरे 70 सालों से देश को किया आपने लहूलुहान, फिर भी तेरी प्यास नहीं बुझती सोनिया जी आप तो बड़े नादान। देश को बिकने का कांग्रेसियों को मिलता है 2 गुना लगाम, चीन और पाकिस्तान से पैसे लेते हैं ये कांग्रेसी वाले। अरे देश को बिकने का कांग्रेसियों को मिलता है 2 गुना लगान, लेकिन 2024 में जनता ही इनको दिखाएगी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। माझी आदरणीय मोदी सरकारना विनंती की या माणसावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे।